इयत्ता सातवी भूगोल प्रकरण सहावे आपण नैसर्गिक प्रदेश भाग एक मध्ये विविध प्रदेशांची माहिती घेतली. टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, गवताळ प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश अशा या प्रदेशांची आपण माहिती विद्यार्थ्यांनो मागील भाग एक मध्ये घेतलेली आहे. हे जे प्रदेश आहे या प्रदेशांच्या बाबतीमध्ये उष्ण तापमान व पाण्याची उपलब्धता यावरून त्याचे स्थान व विस्तार निर्धारित होत असते याविषयीची अधिकची माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, तर मग उष्ण तापमान आणि पाण्याची उपलब्धतेवरून कोणकोणत्या प्रदेशामध्ये याची विभागणी होते, तर मौसमी प्रदेश, भूमध्य सागरी प्रदेश, पश्चिम युरोपीय प्रदेश अशा तीन प्रदेशांमध्ये या मागील भागामध्ये तुम्ही अभ्यासलेल्या प्रदेशांची विभागणी करता येते. चला तर मग एक एक प्रदेशाची आपण विस्ताराने माहिती घेऊया. मौसमी प्रदेश, मौसमी प्रदेशाच्या बाबतीमध्ये स्थान व प्रदेश याविषयीची आपण आधी माहिती घेऊ. विद्यार्थी मित्र हो, विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान हा प्रदेश पूर्ण विस्तारित झालेला आहे. या प्रदेशामध्ये कोणकोणते देश येतात, विशेषतः भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी या मौसमी प्रदेशामध्ये येतात. आता या मौसमी प्रदेशाचं हवामान कसे, तर उन्हाळ्यामध्ये तापमान 27° सेंटीग्रेड ते 32° सेल्सिअस इतके असते. हिवाळ्यातील तापमान जे आहे 15° सेल्सिअस ते 24° सेल्सिअस एवढे असते आणि पाऊस 250 ते 2500 मिलीमीटर एवढा होतो. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत हा पाऊस पडत असतो आणि पावसाचे जे वितरण आहे ते मात्र असमान व अनिश्चित असे असते. आता तुम्हाला उन्हाळा समजलेला आहे, पावसाळ्याचं तापमान समजलेलं आहे, या उष्ण आणि पाण्याची उपलब्धता यावर कोणत्या प्रकारची नैसर्गिक वनस्पती या मौसमी प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येते, तर पानझडी व निम सदाहरित वने, त्याचबरोबर पावसाच्या वितरणानुसार वनस्पतीचा विविध प्रकार आपल्याला इथे अभ्यासायला मिळतो. उदाहरणार्थ वड, पिंपळ, साग, शिसव, चंदन, खैर, सिंकोना, बांबू, बाभूळ, काटेरी झाडे आणि विविध झुडपे व विविध गवताचे प्रकार या नैसर्गिक वनस्पती या मौसमी हवामानाच्या प्रदेशाला लाभलेल्या आहे. आता नैसर्गिक वनस्पतीनुसारच प्राणी आणि प्राण्याची उपलब्धता आणि त्यांच्या जीवनामध्ये विविधता आढळून येते. मग बघू यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात. वाघ आहे, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप, मोर, कोकीड असे वन्य प्राणी व पक्षी या मौसमी प्रदेशामध्ये आढळतात. गाई, म्हशी, शेळ्या, घोडे हे देखील प्राणी देखील या मौसमी प्रदेशामध्ये त्या हवामानानुसार व स्थान व निश्चिती यानुसार आपल्याला आढळून येतात. आता या प्रदेशातील लोकांचं मानवी जीवन कसं असतं याविषयीची माहिती आपण घेऊ. तर बघा, लहान लहान असंख्य अशा खेडी करून तिथे लोक निवास करत असतात. त्यांच्या अन्न व पोशाखामध्ये विविधता दिसून येते. लोकसंख्येची प्रामुख्याने लोकसंख्या जी आहे ते प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायामध्ये आपल्याला आढळून येतात. प्राथमिक व्यवसाय कोणता असतो, तर शेती हा प्राथमिक व्यवसाय मानला जातो. तर मुख्य मग हा शेतीच त्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणून मानला गेलेला आहे.